मित्रांनो नमस्कार, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलवरती आणि सर्वांना माहिती आहे की या ठिकाणाहून आपण कृषी संबंधित शासकीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. तर जे शेतकरी नवीन असतील, जे शेतकरी व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत, त्या शेतकऱ्यांनी आपल्या एसपी फार्मिंग इंजिनियर या चॅनलला व्हिजिट करायचं आहे. आता ते कसं करायचं बघा, युट्यूबला सर्च करायचं आहे एसटी फार्मिंग इंजिनियर आणि तुम्हाला असं अशा प्रकारचा लोगो दिसेल. तर मित्रांनो, आपण याआधी युट्यूबला आपल्या महाडीबीटी पेजमध्ये बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत जे शासकीय योजनेसंबंधी आहेत आणि ऑनलाईन अर्ज कसं करायचा, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे या सगळ्याबद्दल आपण माहिती दिली आहे. तर आपल्याला आपल्या चॅनलवरती जायचं आहे आणि प्लेलिस्टमध्ये चेक करायचं आहे. प्लेलिस्टमध्ये बघा, आपल्याला इथे बऱ्याच प्लेलिस्ट दिसतील. त्यामध्ये फळबाग योजनेची असेल, पोल्ट्री शेडची असेल, पेरू लागवडची असेल किंवा विहीर बांधकामाची असेल, असे वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत. त्यामध्ये बघा, कृषी अपडेट आहे, त्यानंतर महाडीबीटी म्हणून प्लेलिस्ट आहे. तर ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील, ऑनलाईन अर्ज करण्यापासून महाडीबीटीवरती अकाउंट कसं क्रिएट करायचं, प्रोफाईल कशी पूर्ण करायची, तर हे बघायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत, आपण जो महाडीबीटी पोर्टलला अर्ज सादर करतो, तर अर्ज सादर केल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती कशी चेक करायची आणि कुठल्या अर्ज स्थितीचा अर्थ काय आहे ते आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, माझं महाडीबीटी अकाउंट जे आहे मी ते लॉग इन करतो आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमचं अकाउंट असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यासाठी आपल्याला आधी अकाउंट क्रिएट करणं गरजेचं आहे आणि नंतर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड वापरून अकाउंट लॉग इन करायचं आहे किंवा आधार क्रमांक वापरून सुद्धा आपण लॉग इन करू शकतो. तर या ठिकाणी मी अकाउंट लॉग इन करत आहे. आता एक बघा, अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल. तर तुम्हाला अर्जाची स्थिती चेक करायची आहे, तर तुम्हाला जावं लागेल मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती. आता तुम्ही कुठल्या कुठल्या घटकांसाठी अर्ज केलेले आहेत तर तुम्हाला ते या ठिकाणी दिसेल. तुम्ही जर नवीन शेतकरी असाल, पहिल्यांदा अर्ज करत असाल, तर तुम्हाला ते दिसणार नाही. आणि जे शेतकरी पहिल्यांदा अर्ज करत असतात त्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 23 रुपये 60 पैसे एवढी अप्लिकेशन फी भरणं गरजेचं असते. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला चार वेगवेगळ्या स्थिती दिसतील, अर्जाची प्रलंबित फी, त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज आणि नाकारलेले अर्ज. तर मित्रांनो, जेव्हा आपण आपला अर्ज सादर करतो आणि तो यशस्वीरित्या पूर्ण करतो, तेव्हा आपला जो अर्ज असतो तो इलिजिबल फॉर लॉटरी या स्थितीमध्ये असतो. म्हणजे तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो यशस्वीरित्या सादर केलेला आहे. इलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे की आता समोरच्या काळात तुम्ही अर्ज केल्यापासून समोरच्या काळात जी कुठली निवड यादी लागेल त्या कर्ज तुम्ही पात्र आहात. तुमची निवड झाली आहे याचा असा अर्थ होत नाही. बघा, एलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे फक्त तुम्ही निवडीसाठी पात्र आहात, तुमची निवड झालेली नाही. आता जेव्हा तुमची निवड होते तेव्हा तुमच्या अर्जाची स्थिती जी आहे ती बदलते. तर या ठिकाणी बघा, विनर दाखवत आहे. विनर म्हणजे तुम्ही निवडल्या गेले आहे, तुमची या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि काही ठिकाणी तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स म्हणजे तुमची निवड झालेली आहे आणि आता तुम्हाला जी संबंधित योजना असेल त्या संबंधित योजनेचे जे डॉक्युमेंट आहेत, जसं की 7/12, 8, आधार कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर कोटेशन असतात किंवा टेस्ट रिपोर्ट असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला अपलोड करणं आवश्यक असते. आणि त्यानंतर तुम्हाला बाजूला बघा, इथे छाननी स्थिती. तर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट स्क्रुटिनी बिफोर प्री सँक्शन. आणि आता या घटकासाठी मी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे आणि ते डॉक्युमेंट आता फॉरवर्ड झाले आहेत जे कृषी सहाय्यक असतात त्यांच्या लॉग इन मध्ये. तर या समोर जो अप्लिकेशन नंबर असतोय तुम्हाला प्रत्येक अर्ज समोर दिसेल, त्यावरती सुद्धा आपण क्लिक करून चेक करू शकतो. बघा, आता जसं जसं तुमचं अप्लिकेशन प्रोसेस होईल तसे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या स्टेज दिसतील. आता पहिली स्टेज आहे डॉक्युमेंट अपलोड. तर मी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, अपलोडेड डॉक्युमेंट. आता जेव्हा कृषी सहाय्यक डॉक्युमेंट चेक करतील आणि अप्रूव्ह करतील, तर त्या ठिकाणी तसं या ठिकाणी रिमार्क येईल की डॉक्युमेंट अप्रूव्ड म्हणून. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे स्थिती असते अर्जाची. आणि तुम्हाला शेवटी दिसत असेल
नाकारलेले अर्ज किंवा मंजूर अर्ज, तर मंजूर अर्ज म्हणजे ज्या योजनेसाठी तुमची निवड झालेली आहे आणि तुम्ही त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि तुमचं अनुदान सुद्धा जमा झालेलं आहे, तर त्यानंतर तुम्हाला या मंजूर अर्जामध्ये त्या बाबी दिसतील. नाकारलेले अर्ज तर ज्या घटकांसाठी तुमची निवड झालेली आहे, तर निवड झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत किंवा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ते डॉक्युमेंट चुकीचे आहेत, परत तुम्हाला कृषी सहाय्यक डॉक्युमेंट रिअपलोड करायचं ऑप्शन उपलब्ध करून देतात, तरी पण तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत, तर त्यावेळेस तुमचा जो अर्ज आहे तो नाकारला जातो आणि त्याची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा, मी पीव्हीसी पाईप, त्यानंतर इंजिनसाठी सुद्धा अर्ज केलेला होता बी बियाणे. तर या ठिकाणी बघा, अर्ज जो आहे तो कधी कधी कॅन्सल करण्यात येत असतो. आता या ठिकाणी आपण मल्चिंगसाठी सुद्धा अर्ज करू शकतो. तर असे वेगवेगळ्या बाबीसाठी आपण अर्ज करू शकतो आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या अर्जाच्या स्थिती आपण चेक करू शकतो. तर मित्रांनो, अर्जाची प्रलंबित फी मध्ये कसं असते की तुम्ही अर्ज सादर केला पण तो पूर्ण सबमिट केला नाही, कारण की वर्षातून जो पहिला अर्ज असतो त्या पहिल्या अर्जाला आपल्याला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करणं गरजेचं असते आणि ते जर पेमेंट तुम्ही केलं नसेल तर तुमचा अर्ज सबमिट होत नाही. आणि आणखी एक बाब ती म्हणजे तुमचं प्रोफाईल जे आहे या ठिकाणी 100% पूर्ण असणं गरजेचं आहे. बघा, हे असं पूर्ण असलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जी अर्जाची स्थिती आहे आपण चेक करू शकतो. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.